हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, पार्शियल डिफरन्सिएशन हा टॉपिक आपण ऑलरेडी कम्प्लीट केलेला आहे. सो जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तर आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे ॲप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्सिएशन. बट नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी आपण पार्शियल डिफरन्सिएशन या टॉपिकवरील क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट थ्रू या ठिकाणी सॉल्व करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त क्वेश्चन्स अवेलेबल होतील. तर प्रॅक्टिस सेटच्या या फर्स्ट पार्टमध्ये आपण डायरेक्ट डिफरन्सिएशनचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर आपण डायरेक्टली क्वेश्चन स्टार्ट करूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स मायनस वाय स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय देन फाइंड यू वाय. तर या ठिकाणी आपल्याला यू देण्यात आलेलं आहे आणि यू वाय विचारलेलं आहे. सो यू वाय मीन्स वॉट? यू वाय मीन्स पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय. इट मीन्स दॅट आपल्याला यूला पार्शियली डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू वाय विचारलेलं आहे. सो आपल्याला एक्सच्या टर्म कशा कन्सिडर करावे लागतील? कॉन्स्टंट. ओके, सो या ठिकाणी एक्स स्क्वेअर आपण ॲज इट इज पुट करणार बिकॉज एक्सची टर्म कॉन्स्टंट आहे. इन टू टॅन इनवर्सचं डिफरन्सिएशन काय आहे? सो त्यासाठी फॉर्म्युला आहे डिफरन्सिएशन ऑफ टॅन इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. सो डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सो जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशनचे सर्व फॉर्म्युले माहीत होतील. ओके, सो या ठिकाणी टॅन इनवर्सचा फॉर्म्युला आहे वन अपॉन वन प्लस, या ठिकाणी एक्सच्या जागी काय आहे? वाय अपॉन एक्स. सो या ठिकाणी होईल वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इन टू, आता आपल्याला या अँगलला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू वाय. सो या ठिकाणी वन अपॉन एक्स कॉन्स्टंट आहे, सो ॲज इट इज आपण प्लेस करणार इन टू डिफरन्शिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय इट इज वन. ओके, मायनस, आता आपल्याला या टर्ममध्ये प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल. सो वाय स्क्वेअर इन टू टॅन इनवर्सचं डिफरन्सिएशन वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इन टू, या ठिकाणी एक्स कॉन्स्टंट सो ॲज इट इज प्लेस करणार वन अपॉन वायचं डिफरन्सिएशन असतं मायनस वन अपॉन वाय स्क्वेअर इन टू सॉरी प्लस टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय इन टू डिफरन्सिएशन ऑफ वाय स्क्वेअर इज टू वाय. ओके, सो नेक्स्ट आता आपण याला सॉर्ट आउट करूया. या ठिकाणी एक एक्स कॅन्सल होईल, सो हिअर वी गेट एक्स इन टू ही टर्म सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस, या ठिकाणी मायनस मायनस काय होईल? प्लस, ब्रॅकेटच्या बाहेर येऊन ही जी टर्म आहे ती प्लस होईल. प्लस या ठिकाणी वाय स्क्वेअर कॅन्सल आउट होतील. सो या ठिकाणी एक्स इन टू या टर्मला सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी प्लस ही टर्म बाहेर आल्यानंतर प्लस आहे आतमध्ये, सो मायनस होईल मायनस टू वाय इन टू टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय. ओके, सो या ठिकाणी एक्स इन टू एक्स स्क्वेअर इज एक्स क्यूब. सो या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे, सो आपण या दोन टर्मची काय करू शकतो? ॲडिशन करू शकतो. सो एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस टू वाय इन टू टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय. सो या ठिकाणची एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर या टर्मला टर्ममधून आपण एक्स जर कॉमन घेतलं तर आपल्याला काय मिळेल? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॅन्सल आउट होतील आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? एक्स मायनस टू वाय इन टू टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वॉट? यू वाय. ओके, तर दिस इज अवर आन्सर. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर देन फाइंड यू एक्स. यू एक्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे? पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो यू आपल्याला दिलेला आहे लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. सो सर्वात अगोदर आपण या टर्मला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? लॉग ऑफ या ठिकाणी एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय क्यूब मायनस एक्स वाय स्क्वेअर. सो या ठिकाणी आपण काय करणार आहोत? कॉमन टर्म घेणार आहोत. सो त्या असतील लॉग ऑफ
या ठिकाणी आपण x स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहील, x मायनस y. ओके, सो या ठिकाणी आपल्याला मायनस y स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहील, या ठिकाणी मायनस ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं तर x ची टर्म काय होईल, प्लस होईल. सो या ठिकाणी x मायनस y, ओके, इक्वल टू लॉग ऑफ या ठिकाणी x मायनस y, x मायनस y कॉमन घेतल्यानंतर x मायनस y आपल्याला काय मिळेल, x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. ओके, आणि ते असेल इक्वल टू लॉग ऑफ x मायनस y, x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर काय आहे, x मायनस y इंटू x प्लस y. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लॉगचा जो रूल आहे, लॉग ऑफ a इंटू b इज इक्वल टू काय असतं, लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b. ओके, सो सेम आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत, लॉग ऑफ x मायनस y प्लस लॉग ऑफ, सॉरी या ठिकाणी काय होईल, x मायनस y या ठिकाणी आपण म्हणू शकतो लॉग ऑफ x मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x प्लस y. सो या ठिकाणी x मायनस y चा स्क्वेअर होईल आणि लॉग ऑफ x प्लस y. ओके, सो इट इज इक्वल टू टू ऑफ लॉग x मायनस y प्लस लॉग ऑफ x प्लस y. सो आता आपल्याला काय करायचं आहे, या टर्मला विथ रिस्पेक्ट टू x ने पार्शियली डिफरन्शिएट करायचं आहे. सो u काय भेटलेला आहे आपल्याला या ठिकाणी, u इज इक्वल टू 2 लॉग ऑफ x मायनस y प्लस लॉग ऑफ x प्लस y. सो या ठिकाणी डॅबा यू अपॉन डॅबा x काय होईल, 2 इंटू लॉगचं डिफरन्सिएशन 1 अपॉन x मायनस y x, त्यानंतर या टर्मचं डिफरन्सिएशन होईल 1 मायनस 0 प्लस लॉग ऑफ x प्लस वायचं डिफरन्सिएशन 1 अपॉन 1 प्लस x प्लस y, आणि या ठिकाणी होईल 1 प्लस 0. ओके, सो वी गेट 1 अपॉन, सॉरी या ठिकाणी मिळेल 2, ओके, 2 अपॉन x मायनस y प्लस 1 अपॉन x प्लस y. सो दिस इज आवर आन्सर. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑप्शन ए इज आवर आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ u इज इक्वल टू x रेस टू y. ओके, u आपल्याला देण्यात आलेलं आहे x रेस टू y, देन डॅबा स्क्वेअर u अपॉन डॅबा x डॅबा y इज इक्वल टू व्हॉट. सो u देण्यात आलेला आहे आणि आपल्याला डॅबा स्क्वेअर u अपॉन डॅबा x इंटू डॅबा y विचारलेला आहे. इट मीन्स दॅट याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, डॅबा अपॉन डॅबा x इंटू डॅबा u अपॉन डॅबा y. ओके, इट मीन्स दॅट आपण आता दिलेल्या टर्मला सर्वात अगोदर कशा पद्धतीने डिफरन्शिएट करणार, विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करूया. ओके, सो डॅबा u अपॉन डॅबा y इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू y ने या ठिकाणी u ला डिफरन्शिएट केलं तर या ठिकाणी x काय, x ची टर्म असेल कॉन्स्टंट. ओके, सो a रेस टू x चं डिफरन्शिएशन या ठिकाणी a कॉन्स्टंट असतो आणि x एक व्हेरिएबल असतो. सो याचा फॉर्म्युला काय आहे, दिस इज a रेस टू x इंटू लॉग a. ओके, सो या ठिकाणी या टर्मसाठी काय होईल, x रेस टू y इंटू लॉग x. ओके, सो दिस इज फर्स्ट डिफरन्सिएशन. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल, डॅबा यू अपॉन डॅबा एक्सला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करावं लागेल, त्यावेळी आपल्याला काय मिळेल, डॅबा स्क्वेअर u अपॉन डॅबा x इंटू डॅबा y. कधी आपल्याला मिळेल, ज्यावेळी आपण डॅबा बाय डॅबा x ने डॅबा u अपॉन डॅबा x ला डॅबा y ला मल्टिप्लाय करू, त्यावेळी आपल्याला ही टर्म मिळेल. ओके, इक्वल टू, सो या ठिकाणी x विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करणार आहोत, सो या ठिकाणी y काय असेल, कॉन्स्टंट असेल, आणि या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल. सो x रेस टू y इंटू लॉग x चं डिफरन्सिएशन 1 अपॉन x प्लस लॉग x इंटू x रेस टू y, या ठिकाणी y काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, डिफरन्सिएशन ऑफ x रेस टू n इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस 1. या ठिकाणी n कॉन्स्टंट असतो आणि या ठिकाणी y कॉन्स्टंट आहे. सो या ठिकाणी काय होईल, y इंटू x रेस टू y मायनस 1. सो आपल्याला आन्सर काय मिळेल, या ठिकाणी x रेस टू y अपॉन x, या ठिकाणी होईल x रेस टू y मायनस 1 प्लस x रेस टू y मायनस 1 इंटू लॉग x इक्वल टू x रेस टू y मायनस 1
या ठिकाणी आपण कॉमन घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 1 प्लस लॉग एक्स. ओके, सो दिस इज आवर आन्सर ऑफ डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट झेड इज इक्वल टू टी इंटू ई रेस टू मायनस आर स्क्वेअर अपॉन 40, देन फाईन डॅबा झेड अपॉन डॅबा टी. सो झेड आपल्याला देण्यात आलेला आहे आणि डॅबा पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू टी विचारलेला आहे. सो झेड इज इक्वल टू टी इंटू ई रेस टू मायनस आर स्क्वेअर अपॉन 40 आणि आपल्याला डॅबा झेड अपॉन डॅबा टी म्हणजे आपल्याला झेडला विथ रिस्पेक्ट टू टी ने डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर काय करावं लागेल, या ठिकाणी डायरेक्ट डिफरन्शिएट करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी जी रेस पॉवरची जी टर्म आहे ती आपल्याला खाली घ्यावी लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, दोन्ही साईडला आपल्याला लॉगने मल्टिप्लाय करावं लागेल. तर आपल्याला काय मिळेल, लॉग झेड इज इक्वल टू लॉग टी प्लस या ठिकाणी ही जी टर्म आहे ती खाली आल्यानंतर काय होईल, मायनस आर स्क्वेअर अपॉन 40 इंटू लॉग ई. ओके, आणि लॉग ई काय असतो नेहमी, लॉग ईची व्हॅल्यू असते 1. सो या ठिकाणी लॉग झेड आपल्याला मिळेल, लॉग झेड इज इक्वल टू लॉग टी मायनस आर स्क्वेअर अपॉन 40. आता आपल्याला या टर्मला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, लॉग झेडचं डिफरन्सिएशन काय आहे, 1 अपॉन झेड इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा टी विथ रिस्पेक्ट टू टी ने आपण डिफरन्शिएट करतो आहे, इज इक्वल टू लॉग टीचं डिफरन्सिएशन 1 अपॉन टी मायनस आर कसा आहे कॉन्स्टंट आहे या ठिकाणी आर स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अपॉन 4 कॉन्स्टंट आणि 1 अपॉन टीचं डिफरन्सिएशन काय असतं, मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी ही जी टर्म आहे ती काय होईल, या ठिकाणी झेड डिवाईडमध्ये आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, डॅबा झेड अपॉन डॅबा टी इज इक्वल टू झेड इंटू 1 अपॉन टी या ठिकाणी मायनस मायनस प्लस आर स्क्वेअर अपॉन 40 स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी आपला आन्सर काय असेल, या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑप्शन ईमध्ये ऑप्शन ए आपला आन्सर आहे. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज इफ झेड क्यूब मायनस एक्स झेड मायनस वाय इज इक्वल टू 4, देन फाईन डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स अँड डॅबा झेड अपॉन डॅबा वाय. ओके, सो या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन काय आहे, झेड क्यूब मायनस एक्स झेड मायनस वाय इज इक्वल टू 4. सो सर्वात अगोदर आपण डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स फाइंड करूया. इट मीन्स दॅट काय करावं लागेल, आपल्याला झेडला विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करावं लागेल. सो या ठिकाणी काय होईल, 3z² इंटू या ठिकाणी डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स मायनस या ठिकाणी आपल्याला पार्शियली डिफरन्शिएट करावं लागेल एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स प्लस झेड इंटू पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1. ओके, मायनस या ठिकाणी वाय काय आहे, कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन 0 इक्वल टू या ठिकाणी 4 काय आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन 0. सो या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, आपण डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स या ठिकाणी जर कॉमन घेतलं तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स इंटू 3z² मायनस 4 ओके प्लस झेड इक्वल टू 0. या ठिकाणी मायनस होईल, ओके, ब्रॅकेटच्या बाहेर येऊन झेड मायनस होईल. सो डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स काय मिळेल आपल्याला, झेड अपॉन 3z² मायनस 4. सो हे होईल आपलं आन्सर डॅबा झेड अपॉन डॅबा एक्सचं. तर आता आपण पाहूया डॅबा झेड अपॉन डॅबा वायसाठी. सो आपल्याला काय करायचं आहे, या टर्मला विथ रिस्पेक्ट टू वायने या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं आहे. सो या ठिकाणी 3z² इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय मायनस या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू वायने डिफरन्शिएट करायचं आहे. सो एक्सची टर्म काय असेल, कॉन्स्टंट असेल, ओके, कॉन्स्टंट ॲज इट इज प्लेस केला आणि झेडचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय काय होईल, डॅबा झेड अपॉन वाय. ओके, मायनस या ठिकाणी वायचं डिफरन्सिएशन होईल 1 इक्वल टू 4 कॉन्स्टंट आहे, सो 4 इज या ठिकाणी 0 होईल. ओके, सो या ठिकाणी डॅबा झेड अपॉन डॅबा वाय कॉमन घेतले आपण, डॅबा झेड अपॉन डॅबा वाय, तर काय शिल्लक राहील, 3z² मायनस एक्स
वन या ठिकाणी आपण राइट हँड साइडला घेतल्यानंतर प्लस होईल आणि या ठिकाणी डॅबा झेड अपॉन डॅबा वाय इज इक्वल टू वन अपॉन थ्री झेड स्क्वेअर मायनस एक्स. दिस इज आवर आन्सर ऑफ डॅबा झेड अपॉन डॅबा वाय. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर देन यू एक्स वाय इज इक्वल टू वॉट. तर या ठिकाणी आपल्याला यू देण्यात आलेला आहे आणि यू एक्स वाय विचारलेलं आहे. सो यू एक्स वाय म्हणजे काय? इट इज द डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. दिस इज द यू एक्स वाय. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जसं की आपल्याला माहीत आहे यू एक्स वाय इक्वल टू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. सो सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ डॅबा यू अपॉन डॅबा वाय. ओके, सो सर्वात आपण काय आधी करणार? या यूला विथ रिस्पेक्ट टू वायने डिफरन्शिएट करणार. सो डॅबा यू अपॉन डॅबा वाय या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूया. सर्वात अगोदर डॅबा यू अपॉन डॅबा वाय. सो या ठिकाणी यूला विथ रिस्पेक्ट टू वायने डिफरन्शिएट करायचं आहे. लॉगचं डिफरन्शिएशन काय होईल? वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, इंटू आता या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय. एक्स तर या ठिकाणी कॉन्स्टंट असेल, सो कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन झिरो प्लस वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन टू वाय. ओके, इक्वल टू या ठिकाणी आपला आन्सर येईल टू वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दिस इज डॅबा यू अपॉन डॅबा वाय. सो आता आपल्याला या डॅबा यू अपॉन डॅबा वायला काय करावं लागेल? विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करावं लागेल. ओके, डॅबा अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय. सो विथ रिस्पेक्ट टू एक्सने या टर्मला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी? विथ रिस्पेक्ट टू एक्सने, सो वायची टर्म कॉन्स्टंट असेल, सो या ठिकाणी टू वाय ॲज इट इज ठेवणार आपण. देन वन अपॉन या ठिकाणी वन अपॉन एक्सचं जे डिफरन्सिएशन असतं, ओके, वन अपॉन एक्सचं डिफरन्सिएशन जे असतं ते असतं मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. सो या ठिकाणी डिफरन्सिएशन होईल वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि साईन त्याचं काय आहे? मायनस. ओके, इंटू विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला या टर्मचं डिफरन्सिएशन करावं लागेल टू एक्स प्लस वायचं डिफरन्सिएशन झिरो इक्वल टू या ठिकाणी टू एक्स इंटू टू टू वाय इंटू टू एक्स काय होईल? फोर ए फोर एक्स वाय. सो या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे. मायनस फोर एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ यू एक्स वाय. ओके, सो मायनस फोर एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो हियर ऑप्शन बी इज आवर आन्सर. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ झेड इज इक्वल टू एक्स रेस टू वाय प्लस वाय रेस टू एक्स देन फाईन डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. सो झेड आपल्याला देण्यात आलेला आहे आणि डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय आपल्याला विचारलेला आहे. सो डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय म्हणजे काय? इट मीन्स दॅट डॅबा बाय डॅबा एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय. सो सर्वात अगोदर आपण काय करणार? झेडला विथ रिस्पेक्ट टू वायने डिफरन्शिएट करणार. ओके, सो डॅबा झेड अपॉन डॅबा वाय सर्वात अगोदर करूया. सो विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे एक्स काय असेल या ठिकाणी? एक्स असेल कॉन्स्टंट. ओके, सो एक्स कॉन्स्टंट आहे. सो ए रेस टू एक्सचं डिफरन्सिएशन काय असतं? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. या ठिकाणी ए कॉन्स्टंट असतो, सो या ठिकाणी काय होईल? एक्स रेस टू वाय इंटू लॉग एक्स. ओके, प्लस या ठिकाणी वाय रेस टू एक्स, या ठिकाणी एक्स कॉन्स्टंट आहे, सो एक्स रेस टू एनचं डिफरन्सिएशन काय असतं? एन एक्स रेस टू एन मायनस वन. या ठिकाणी एन कॉन्स्टंट असतो आणि या ठिकाणी एक्स कॉन्स्टंट आहे, सो या ठिकाणी होईल एक्स वाय रेस टू एक्स मायनस वन. ओके, सो दिस इज व्हॉट? डॅबा झेड अपॉन डॅबा वाय. तर आता आपल्याला काय करायचं आहे? या टर्मला पुन्हा विथ रिस्पेक्ट टू एक्सने पार्शली डिफरन्शिएट करायचं आहे. सो डॅबा झेड अपॉन डॅबा वायला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्सने पार्शली डिफरन्शिएट करूया. सो या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो या ठिकाणी वाय काय असेल? वाय कॉन्स्टंट असेल, सो एक्स रेस टू वाय. सर्वात अगोदर या ठिकाणी आपण काय करणार? प्रॉडक्ट रूल यूज करणार. ओके, सो एक्स रेस टू वाय इंटू एक्सचं डिफरन्सिएशन वन अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू एक्स रेस टू वाय. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो एक्स काय आहे, या ठिकाणी वाय कॉन्स्टंट आहे एक्स रेस टू वायसाठी. या ठिकाणी एन एक्स रेस टू एन मायनस वन, या ठिकाणी एन कॉन्स्टंट आहे आणि या ठिकाणी वाय कॉन्स्टंट आहे. सो या ठिकाणी काय होईल? वाय एक्स रेस टू वाय मायनस वन. ओके, प्लस
आता ही नेक्स्ट टर्म, या नेक्स्ट टर्म मध्ये देखील आपण काय करणार, प्रॉडक्ट रूल यूज करणार. सो x इनटू y x x y रेस टू x माइनस 1, या ठिकाणी y कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट टर्म साठी आपण a रेस टू x इनटू log a हा फॉर्म्युला यूज करतो. सो या ठिकाणी कॉन्स्टंट काय आहे, y आहे, तर या ठिकाणी होईल y रेस टू x माइनस 1 इनटू log y प्लस y रेस टू x माइनस 1, व x चं डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x काय आहे, 1. ओके, सो या ठिकाणी x रेस टू y अपॉन x काय होईल, x रेस टू y माइनस 1 प्लस y इनटू x रेस टू y माइनस 1 log x प्लस x y रेस टू x माइनस 1 log y प्लस y रेस टू x माइनस 1. सो दिस इज आवर आंसर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज द लास्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दैट इफ u इज इक्वल टू log ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन x y देन फाइंड u y x. सो u y x म्हणजे काय, u y x मीन्स डॅबा स्क्वेअर u अपॉन डॅबा y इंटू डॅबा x, और इट इज ऑल्सो रिटर्न ॲज डॅबा बाय डॅबा वाय, डॅबा बाय डॅबा वाय इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स. ओके, सो सर्वात अगोदर आपण काय करणार, दिलेल्या टर्मला विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करणार. डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स, लॉग लॉगचं डिफरन्शिएशन काय असतं, 1 अपॉन, सर्वात अगोदर आपण काय करूया, यूला या ठिकाणी, या ठिकाणी लॉगचा रूल तुम्हाला माहीत असेल, लॉग ऑफ a अपॉन b इज इक्वल टू वॉट, लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. ओके, सो हा रूल आपण या ठिकाणी अप्लाय करूया. सो या ठिकाणी u ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस लॉग ऑफ x y. ओके, तर आता आपण या टर्मला डिफरन्शिएट करणार आहोत. ओके, सो लॉग ऑफ, लॉगचं डिफरन्सिएशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इंटू विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करतो, वाय स्क्वेअर कॉन्स्टंट असेल, एक्स स्क्वेअरचं डिफरन्सिएशन होईल 2x, वाय स्क्वेअरचं होईल 0. ओके, मायनस लॉग ऑफ एक्स वायचं डिफरन्सिएशन 1 अपॉन एक्स वाय इंटू एक्स वायचं डिफरन्सिएशन, या ठिकाणी वाय कॉन्स्टंट आहे, वाय आपण ॲज इट इज प्लेस करणार, इंटू एक्सचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. ओके, सो या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस y अपॉन, या ठिकाणी इंटू आहे, इंटू 1 आहे, y अपॉन एक्स वाय. ओके, सो या ठिकाणी डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला या टर्मला काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला यू वाय एक्स मिळेल. सो डॅबा बाय डॅबा वाय ऑफ डॅबा यू अपॉन डॅबा एक्स विथ रिस्पेक्ट टू y ने आपल्याला या टर्मला डिफरन्शिएट करावं लागेल. सो या ठिकाणी 2x या ठिकाणी कॉन्स्टंट असेल, ओके, आणि विथ रिस्पेक्ट टू y आहे, सो या ठिकाणी 1 अपॉन एक्सचं डिफरन्सिएशन काय असतं, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअरच्या जागी, या एक्सच्या जागी काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो या ठिकाणी डिफरन्सिएशन होईल मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, ओके, इंटू या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू y. सो एक्स कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचं डिफरन्सिएशन 0, वाय स्क्वेअरचं डिफरन्सिएशन 2y. ओके, ही झालं फर्स्ट टर्मसाठी. आता या सेकंड टर्मसाठी, सो विथ रिस्पेक्ट टू y, या ठिकाणी y y काय होतो आहे, ऑलरेडी कॅन्सल होतो आहे, सो 1 अपॉन एक्सचं डिफरन्सिएशन काय होईल, 0 होईल, कारण x कॉन्स्टंट आहे या ठिकाणी. तर आपला आन्सर काय असेल, मायनस 2x इंटू 2y काय होईल, 4xy डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ u y x. सो दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डायरेक्ट डिफरन्सियलचे क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. सो यासाठी आपल्याला फॉर्म्युली माहीत असणं गरजेचं आहे. सो फॉर्म्युल्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि क्वेश्चनची देखील प्रॅक्टिस करा. सो जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.